आमदार गोपीचंद पडरकर आता आपल्या बरोबर आहेत. साहेब जिरवानी सांगितलं की मराठा आणि कुणबीमध्ये साम्य नसल्यामुळे त्यांना ओबीसीमध्ये घेऊ नये असे काही ओबीसी नेते म्हणणार आहेत, मात्र तुमच्यात आणि आमच्यात काय साम्य याचे पुरावे त्यांनी मागतात. हे बघा, माननीय झिरवळ साहेब हे सिनियर मोस्ट लीडर आहेत, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत आणि एक जबाबदार माणूस आहे. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या चाली रीती रूढी परंपरा, महाराष्ट्रातला धनगर समाज जंगलामध्ये राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आदिवासी जमातीशी संबंधित आहेत. तर मुळामध्ये मी त्यांना काही पुरावे देण्याची काही साम्य सांगाय आवश्यकता नाही. आम्ही सरकारशी बोलतो आहे, सरकार आमच्याशी बोलतो आहे, सरकारच्या समोर आम्ही असंख्य पुरावे दिलेले आहेत आणि येत्या 8 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे पुरावे सरकारकडे आम्ही सादर करतो आहे आणि सरकारनं भूमिका त्यांची काल जाहीर केलेली आहे. GR जर राज्य सरकारला काढता येत असेल तर ती काढण्याची भूमिका सरकारनं काल घेतलेली आहे. त्यामुळे झिरवळ साहेब आता वरिष्ठ नेते, त्यांनी सरकारशी बोलून घ्यावं. धनगर जमातीशी वाद करत बसण्यापेक्षा धनगर आणि आदिवासी काही वेगळे नाहीत, आपण एक आहोत, तर आपण एकजुटीनं ताकदीनं समोर जाण्याची आवश्यकता आहे, त्याबाबत त्यांनी विचार करावा. कॅमेरामन विनोद सह रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.